अपने जिले के बारे में जो कुछ भी डिसीजन होगा वो सही सही डिसीजन होगा, मतलब इंटरनल तारीख तक का समय तीन तारीख तक क्या क्या डिसीजन कल तारीख कुनर के सामने से हटता है। गर्मी इतनी टेम्परेचर इतना है कि वो इस तरीके से नहीं रोजगारों को जब घर में सर्व उलमा इकराम आणि मुस्लिम समाजाचे जे प्रमुख प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन त्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत मी प्रथमतः त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष करून त्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पूर्ण पालन करण्याचे आम्ही आमच्या समाजातील सर्व मस्जिदमधील प्रमुखांना मस्जिदमध्ये 5 जणांशिवाय सर्व्या माणसाला कुठल्याही माणसाला त्यांनी मस्जिदमध्ये येऊ देऊ नये, त्या 5 लोकांनीच त्या ठिकाणी नमाज अदा करावी आणि आपापल्या घरामध्ये बाकीच्या सगळ्या लोकांनी नमाज अदा करावी अशी आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे। तसेच 5 पेक्षा जास्त मस्जिदमध्ये कोणी येणार नाही अशी जबाबदारी त्या पेशी इमामवर त्यांच्यावर आपण त्या मीटिंगमध्ये ठेवलेली आहे। मला सांगा भारतामध्ये आणि देशामध्ये थैमान घातलेल्या करोना या विषाणू व्हायरसचा पराभव करण्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहे काय सांगायला तुम्ही? माहेर रमजानचा अत्यंत मुबारक महिना आहे, पवित्र महिना आहे। या महिन्यामध्ये मुस्लिम समाज परमेश्वराकडे मागणी करत असतो आणि त्या मागणीच्या माध्यमातून सगळ्या देशामधील करोना व्हायरस जो पसरलेला आहे तो संपून जावो आणि आमच्या देशा भारत देशामध्ये कुणालाही त्याचं लागण होऊ नये याकरिता सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही नम्रतेची विनंती केली आहे की प्रार्थना करता वेळेस हा व्हायरस निघून जावं व अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आज बरसभूत 22 एप्रिल संध्या 6 बजे पुलिस जन गेवराई मीटिंग हुई। इस मीटिंग में प्रशासन की तरफ से जितनी हिदायतें हैं जो प्रशासन की तरफ से रमज़ान मुबारक के मुताबिक जो समाज के लिए करने की चीज़ें हैं पुलिस प्रशासन की तरफ से हमारे सामने ये सब बातें रखे हैं, हम वो तमाम बातें समझें और हर एतबार से पुलिस प्रशासन को हम सहायता करेंगे। उसमें ये है कि जैसे रमज़ान में हर मस्जिद में कम लोग नमाज़ पढ़ेंगे, 4 से 5 लोग नमाज़ पढ़ेंगे और उसके अलावा तमाम लोग अपने अपने घरों में नमाज़ पढ़ेंगे। खाली अवकात में बग़ैर किसी ज़रूरत के बाहर नहीं आएंगे, हर तबाद से पुलिस प्रशासन के साथ सहायता करेंगे और पुलिस प्रशासन या गवर्नमेंट के जो भी डिपार्टमेंट जो ये कोरोना वायरस के रोकथाम के लिए कोशिशें कर रहे हैं हम सब मिलजुल कर एक दूसरे की सहायता करके इस बीमारी को रोकने में हर एतबार से सहायता करेंगे। शुक्रिया।